रेंगाळत असलेल्या गोसे खुर्द प्रकल्पाच्या कामाच्या अनुषंगाने खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या या लेखी स्वरूपाच्या तक्रारीचा आधार घेत दिल्ली येथे गोसे खुर्द आणि राज्यातील अन्य सिंचन प्रकल्पाच्या संदर्भात विस्तृत अशी बैठक घेण्यात आली. केंद्र आणि राज्यातील महत्त्वाचे मंत्री आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. गोसे खुर्दच्या अडवलेल्या निविदा प्रक्रिया ताबडतोब पूर्ण कराव्यात असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले. खासदार सुनील मेंढे यांच्या मतदारसंघात असलेला गोसे खुर्द प्रकल्प विदर्भासाठी महत्त्वाकांक्षी असा आहे, मात्र मागील अनेक वर्षापासून हा प्रकल्प रेंगाळत पडला आहे. सुरुवातीला असलेल्या 374 कोटीच्या या प्रकल्पाची किंमत आज 12,000 कोटींच्या घरात गेली आहे. तरीही प्रकल्प अपूर्ण असल्याने 2 महिन्यापूर्वी खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करून प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली होती. या आधारे नागपूर येथे गोसे खुर्द प्रकल्पाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक नितीन गडकरी यांनी घेतली. होत असलेल्या विलंबाबद्दल प्रचंड नाराजगी त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान याच अनुषंगाने दिल्ली येथे गडकरी यांच्या निवासस्थानी बैठक घेतली गेली. या बैठकीत राज्यातील अन्य सिंचन प्रकल्पांचा आढावाही घेतला गेला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह जलसंधारण मंत्री गजेंद्र शेखावत, महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुनील मेंढे, जलसंधारण विभागाचे केंद्रीय सचिव, महाराष्ट्राचे जलसिंचन विभागाचे सचिव, विदर्भ सिंचन विकास मंडळाचे व गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीच्या निमित्ताने गोसेखुर्द प्रकल्पाच्या पूर्णत्वा संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याने प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने गती येईल अशी आशा खासदार मेंढे यांनी व्यक्त केली आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने गोसेखुर्द प्रकल्पाच्या रडकलेल्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करीत विषय लावून धरल्याने दिल्ली येथील बैठक पूर्णत्वास गेली असे म्हणता येईल. या बैठकीमुळे गोसेच्या कामाला गती येऊन भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या मार्ग सुकर होईल अशी आशा करण्यास हरकत नाही. BS क्राइम इंडिया न्यूज के साथ जुड़े रहने के लिए यूट्यूब, वेबसाइट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक, कमेंट और शेयर करें. साथ ही यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले और गूगल प्ले स्टोर से BS क्राइम इंडिया न्यूज.com की एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहे.